पनवेल तालुक्यातील वळवली आणि टेंबुडे गावाकरिता सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन बसवण्याचे काम करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वळवली आणि टेंबुर्डे या गावामध्ये सिडकोच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती बचे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अमर पाटील, महादेवमध्ये सिडको अभियंता बी ए पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती चिखलेकर, भाजपचे प्रभाग क्रमांक 9 अध्यक्ष सचिन चौधरी, सुभाष भोईर, भीमराव पवार, टेंभोर्डेचे माजी सरपंच के कडव, दिलीप पाटील, देविदास पाटील, माजी उपसरपंच विश्वास पेटकर, दीपक पाटील, सुनील पाटील, हरिश्चंद्र पेटकर, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, श्रीवंत पाटील, गोवर्धन पाटील, कृष्णा चौधरी, कृष्णा पालेकर, मंगल भोईर यांच्यासह ग्रामविकास युवा मंचाचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून या कामासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. भूमिपूजन जाहीर करावं लागत नाही, पण भूमिपूजन जाहीर यासाठी करतो की आपल्या सगळ्यांनी मिळून खूप दीर्घकाळ सिडकोशी संघर्ष केलेला आहे. आणि या सिडकोशी संघर्ष करायचं कारण म्हणजे आपल्या अवताभोवतालच्या परिसरामध्ये येऊ घातलेला एसीझेड, आणि म्हणून हा एसीझेड आम्हाला नको, त्याच्यामुळे आमच्या वावरण्यावरती, आमच्या स्वातंत्र्यावरती बंधनं येतात या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचा आक्षेप होता. त्याच्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या असत्या, विकासाच्या दृष्टिकोनातून अडचणी निर्माण झाल्या असत्या, अशा पद्धतीचा आपला आक्षेप होता. तर त्यामुळे दीर्घकाळ एकीकडे अन्य गावांच्यासाठी GIA म्हणजे गावधान इम्प्रूव्हमेंट याच्यामधून बरीचशी कामं ही निघत असताना आपल्याकडे मात्र ती कामं व्हायला काही प्रमाणामध्ये उशीर झालेला आहे. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की या ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माझ्यावरती सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, ती सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकल्यानंतर या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सिडकोच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते करणं हे माझं या मतदारसंघाचा आमदार या नात्यानं कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य मी पार पाडणारच हे सांगण्यासाठी म्हणून आपण आता हनुमंताच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो. आणि त्यामुळे निश्चितपणानं ही जी पाण्याची पाईपलाईन आहे, ती पाण्याच्या पाईपलाईनचं काम हे लवकरात लवकर पूर्णत्वास जावं, आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवश्यक तो सगळा पाणी पुरवठा हा पूर्णपणानं व्हावा यासाठी सिडको आणि पनवेल महापालिका देखील कटिबद्ध आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सर्वांना मिळून सांगायचं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.